श्यामची आई रात्र 15वी रघुपती राघव राजाराम। लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे। निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते। शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या साधू संतांच्या गोष्टी सांगायचा। मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते, लहानसे मखर केले होते, त्याला बेगळ वगैरे लावून ते सजविले होते। सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेवला होता। तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे। चंद्रहासाप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे। रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू। कधी कधी आम्ही कथा कीर्तनही करत असू। आमच्याजवळ मृदंग वगैरे वाद्य थोडीच होती। घरातील रिकामा डबा घेऊन आम्ही तोच जोरजोराने वाजवीत असू व भजन म्हणत असू। आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई। विठोबाला वाहिली फुले भजन करीती लहान मुले, विठोबाला वाहिली माळ भजन करती लहान बाळ वगैरे कितीतरी भजने आम्ही नाचत असू। भक्तिविजयातील निरनिराळ्या प्रसंगांची धावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडून म्हणत असू। गजेंद्राची ऐकून करुणा, सत्वर पावलासी जगत जीवना, प्रल्हाद रक्षका मनमोहना, पावे आम्हा सत्वर। द्रौपदी लज्जा निवारण, पांडवा रक्षण मधुसूदना, गोपीजन मानस रंजना, पावे आता सत्वर। अनाथ नाथा रुक्मिणीवरा, भीमा तिरवासी विहारा, जगद्वंद्या जगद्दुद्वारा, पावे आता सत्वर वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गदित होते। आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो। मराठी 5वीत मी होतो, वय 11 वर्षाचे होते नव्हते, परंतु भक्तिभावाने आमच्या आजच्यापेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो। त्यावेळेस ना शंका ना संशय, गोड श्रद्धाळू भावमय भक्ती। निर्जळी एकादशी मी करावायचा, परमेश्वराचा जप करायचा, कार्तिक स्नान, माघ स्नान, वैशाख स्नान वगैरे करावायचा। कथासारामृत या पोथी स्नानाचे महत्त्व आहे। स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर अमृत होते असे त्या पोथीत एका ठिकाणी आहे। एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठविले अशी कथा दिली आहे। मला ते खरे वाटे। आमच्या गावात कोणीतरी मेले होते। मी आईला विचारले, मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळीन मग तो उठेल नाही का? आई हसली व म्हणाली, तू वेडा आहेस। त्यावेळची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला, मला काही सांगता येत नाही। परंतु जाऊ द्या, मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच। चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे। कोणीतरी शास्त्री येत व 4 महिने आमच्या गावात मुक्काम करीत। सायंकाळी 4:30 सुमारास पोथी सुरू होत असे। गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते। त्यावेळेस आजोडच्या घरी आम्ही राहत होतो। देवळातील पुराण जरा मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे। पुराणाला 10-5 पुरुष व 10-20 बायका बसत असत। त्या दिवशी रविवार होता, देवळात पुराण सुरू झाले होते। आई पुराणास गेली होती। ती पुराणाला फार वेळ बसत नसे, थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत येत असे। घरात कोणी नव्हते, आम्ही मुले जमलो होतो। भजन करण्याचे ठरले। घरातील रिकामे डबे आणले, टाळ घेतले व भजन सुरू झाले। आम्ही नाचू लागलो, गाऊ लागलो। तो डब्यांचा आवाज आम्हाला गोड वाटला। लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते। मुलांना डब्बा बनविण्यात आनंद वाटतो, परंतु मोठ्या माणसांना ती कटकट होते। श्रीराम जय राम जय जय राम असा घोष दुमदुमून गेला। आम्ही मत्त झालो होतो। प्रभू सवे लडू आम्ही कुस्ती, प्रेमाची चढली रे मस्ती, प्रेमाची चढली रे मस्ती मज मस्ती, प्रेमाची चढली रे मज मस्ती रे। आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणा सळथळत आला। शस्त्रीभुवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना, काय शिंची काळटी असे कोणी म्हणू लागले। हा सगळा श्यामचा चावटपणा आहे। येथे पुराण चालले समजू नये का? पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे, त्यांनी बंद नको का करायला? हो, पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवितात अशी भाषणे देवळात होऊ लागली। आमचे भजन जोरात चालूच होते। आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो। देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलविले व त्या व
हो त्याला ते म्हणाले, जा रे त्या श्यामच्या घरी व म्हणावे आरडाओरड बंद कर, येथे पुराण चालले आहे. परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती. मंडळींचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते. ती वेगाने घरी येत होती. आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते. आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते. ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो. शेवटी आई रागाने म्हणाली, श्याम. तिच्या त्या आवाजातला क्रोध होता. आम्ही चपापलो. भजन थांबले. ताळवर डब्यांचे मृदंग मुक्के झाले. आई रागावली होती. काय झाले आई? मी विचारले. तुला लाज नाही रे वाटत हा दुळघूस घालायला? आई रागाने बोलली. आई हा काय दुळघूस? आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत. तूच ना हा शाळीग्राम मला दिलास. बघ कसा दिसतो आहे. छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे. तू रागावलीस होय? मी प्रेमाने पदर धरून विचारले. इतक्यात देवळातील भिकू गुरु आला व म्हणाला, श्याम, देवळात पुराण चालले आहे. तुमचा धांगडधिंगा बंद करा. पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने. आम्ही नाही बंद करणार. जा, त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे. माझा एक मित्र म्हणाला, अरे श्याम, जरा हळू भजन करा. हे डबे कशाला वाजवायला हवेत? आणि या धांजा मोठ्याने ओरडले म्हणजे देव मिळतो असे नाही. आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते कसले रे भजन? आई शांतपणे म्हणाली. साधू संत सुद्धा टाळ वाजवितो भजन करीत, मी म्हटले. परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नसत ते वाजवीत. इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबवले असते. श्याम, तुला देवाचे प्रिय आहे, देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजविणे प्रिय आहे? आईने विचारले. वाजवले म्हणजे आई रंग चोरतो. नुसते नाव कंटाळा आणील, मी म्हणालो. हळूहळू टाळ्या वाजवा, ताल धरा म्हणजे झाले. मुद्दा मांडून बसू नये. वाजविणे ही महत्वाची गोष्ट नाही. तुम्हाला देवाच्या नामापेक्षा आरडाओरड व वाजविणे हेच आवडते. श्याम, ज्या पूजेमुळे उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसऱ्याच्या पूजेच्या आड येऊ नये. माझी प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनाच्या आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केले तरी तुमचेही काय होईल, काम होईल. देवळात पुराण पण नीट चालेल. भिकू जा तू, हे नाही हो गलका करणार, असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला. आम्ही मुलात वादविवाद सुरू झाला. मोठे आले दृढाचार्य आम्हाला बंद करायला. त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात ना पुराण संपताच त्याच्या जागी गावच्या कुटाळक्या करीत बसतात वगैरे आम्ही बोलू लागलो. परंतु काय करायचे ते ठरेना. शेवटी मी म्हटले, आपली चूक झाली. आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसत्या टाळ्या वाजवूया. मोठ्याने वाजविण्यात काय आहे? श्याम, तू भित्र आहेस. आपल्याला नाही हे आवडत, बापू म्हणाला. यात भित्रेपणा कोठे आहे? विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे, अविचाराने वागण्यात का पराक्रम आहे? मी विचारले. माझ्यावरून रुसून माझे मित्र निघून गेले. त्यांना रामनामापेक्षा डबे बडवणे प्रिय होते. मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का? मला काही समजेना. मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजाराम करीत बसलो. लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले, त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहील. लहानपणाप्रमाणेच रडत रडत राजाराम म्हणत बसे. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे, तुला एकटेच जावे लागेल. जा, तू आपला कंदील घेऊन जा. लोकांच्या टीकेचा झंझावात सुटेल व तुझ्या हातातील दिवा विझेल. परंतु तो पुन्हा लाव, पुढे पाऊल टाक. तुला एकट्यानेच जावे लागेल. अशा प्रकारे रात्र 15 रघुपती राघव राजाराम सुफळ संपूर्ण.